मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. ओमशी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले योजना बंद. पैसे नसणाऱ्या गोर गरिबांनी मरायचं का? विठा येथील ओमशी हॉस्पिटलला सुरू असणारी महात्मा फुले जनआरोग्य योजना बंद असल्याने सामान्य लोकांची मोठी अडचण होत आहे. गेल्या 8 दिवसांपासून शासनाकडून पैसे येत नसल्याचे सांगत ओमशी हॉस्पिटलने महात्मा फुले जनआरोग्य योजना बंद केली आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांची अडचण मोठी होत आहे. ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांचं काय, गोर गरिबांनी जायचं कुठं, हा प्रश्न प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सदरचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लोकांच्यातून केली जात आहे. माझं नाव गणेश ज्ञानेश्वर कोंगे. माझे वडील 5 दिवस झाले होमस्टे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि माझी परिस्थिती गरीब असल्याकारणानं माझं रेशन कार्ड 10 रेषेखालचं आहे आणि त्यांना महात्मा फुले योजनेचा लाभ दिला जातो. कुठल्या रस्त्यांचा असो, डॉक्टरांनी ओमश्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की सदर योजना बंद केली आहे आणि शासनाला पत्र द्यायला आहे की योजना बंद केली आहे म्हणून. आणि त्याबद्दल मी तहसीलदार साहेबांच्याकडे आलेलो आणि त्यांनी मला आश्वासन दिले की तुम्हाला लाभ मिळवून दिला जाईल 100%. गरीब लोकांनी कुठं जायचं, ॲडमिट पेशंट करून घेत नाहीत, पैसे जास्त मागतात. वेळेला रोजचं बिल 4,500 रुपये बसून 7,500, 9,500 रुपये असं त्यांचं पॅकेज आहे एका दिवसाचं. आणि गोरगरीब जनतेने कुठं जायचं का मारायचं, तुम्ही सांगा साहेब का मारायचं त्यांनी गरीब लोकांनी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.